नमस्कार मित्रांनो, मी सूरज आणि आज आपण जबरदस्त असा मान्सून ट्रेक करणार आहोत। तर मित्रांनो, आज आपण आलो ट्रेकसाठी मधाचे गाव पाटगावमध्ये। मित्रांनो, पाटगाव हे महाराष्ट्रातलं दुसरं मधाचं गाव पाटगाव म्हणून फेमस आहे। तर मित्रांनो, आज आपण ट्रेकला निघालो आहे ते ठिकाण म्हणजे सिद्धगुहा। मित्रांनो, सिद्धगुहा हे पाटगावपासून जवळजवळ 15 किलोमीटर अंतरावर आहे। एक नंबर त्यांच्याबरोबर सिद्धगुहेला निघालेलो आहे। काय जंगल, काय पाऊस, काय झाडी, काय धुकं। मित्रांनो, सिद्धगुहा हे पाटगावला लाभलेलं एक खूपच छान असं ठिकाण आहे। सिद्धगुहेला जाण्यासाठी आपल्याला घनदाट जंगलातून जवळजवळ 4 किलोमीटरचा ट्रेक करावा लागतो। मित्रांनो, जास्त पाण्यापासून दूर असणारे आणि पावसाळ्यातच भेटणारे आपल्याला दोन प्रकारचे खेकडे जंगलात भेटतात। एक लाल आणि एक असतो निळ्या कलरचा। तुम्ही बघू शकताय, एक निळ्या कलरचा खेकडा आपल्याला इथं पाहायला मिळालाय। मित्रांनो, सिद्ध गुहेच्या वरती पोहोचल्यानंतर आपल्याला चारही बाजूनं चक्क कोकणाचा जबरदस्त असा व्ह्यू पाहायला मिळतो आणि पाटगाव डॅमचा पण आपल्याला पूर्ण व्ह्यू तिथून पाहायला मिळतोय आणि तिथून आपल्याला मन मनोहर संतोष गडाचा पण व्ह्यू पाहायला मिळतोय। पण आता धुका असल्यामुळं आपल्याला तो व्ह्यू पाहता येईल काय नाही ते आपण तिथे गेल्यावरच बघू। मित्रांनो, सिद्धगुहा हे एक महादेवाचं मंदिर आहे, म्हणजे तिथे एका गुहेमध्ये महादेवाचं मंदिर आहे। मंदिर म्हणजे त्या गुहेमध्ये आपल्याला असंख्य अशी त्रिशूळ पाहायला मिळतात आणि आपण खूपच नशिबवान आहोत की श्रावण महिन्यातच आपल्याला हा ट्रेक करण्याचा योग घडून आला आहे। मित्रांनो, पाटगावमध्ये खूपच जास्त प्रमाणात पाऊस पडतो, त्यामुळं जंगलामध्ये भरपूर अशी झाडं पण पडतात आणि हे तुम्ही बघू शकताय, एक खूप मोठं झाड रस्त्यामध्ये आडवं पडले। मित्रांनो, बेसिकली सिद्धगुहेचा ट्रेक हा उन्हाळ्यामध्ये जास्त केला जातो। पावसाळ्यामध्ये इकडे न येण्याचं कारण म्हणजे खूप जास्त घनदाट जंगल आणि गावापासून चक्क म्हणजे मानवी वस्तीपासून चक्क 4 ते 5 किलोमीटर घनदाट जंगलामध्ये हा सिद्धगुहा आहे। इथे आपल्याला जंगली प्राण्यांचा वावर पण पाहायला मिळतो, म्हणजे गवे असतील, बिबटे असतील, अस्वल असतील, अशा प्रकारचे प्राणी पण आपल्याला इथं भरपूर प्रमाणात पाहायला मिळतात। त्यामुळं पावसाळ्यात पाऊस पण जास्त असतो, त्यामुळं रस्ता पण वगैरे धुवून जातो, त्यामुळं पावसाळ्यात हा ट्रेक करणं थोडं रिस्कीच आहे। पण मित्रांनो, सिद्धगुहेचं पावसाळ्यामधील जे रूप आहे ना, म्हणजे हे धुकं असतील आणि हा पाऊस असेल आणि हा जबरदस्त असा ट्रेक पावसाळ्यामध्येच आपल्याला हा ट्रेक करण्यासाठी खरं तर खूप मजा येते। कारण उन्हाळ्यापेक्षा पावसाळ्यामध्ये इथले जे वातावरणामध्ये जो बदल होतो तो आपल्याला पाहायला खूपच जबरदस्त आहे। मित्रांनो, हे बघू शकताय कशाप्रकारे ढग खाली उतरलेले आहेत आणि हा असा नजारा फक्त पावसाळ्यात आणि सिद्धगुहेलाच पाहायला मिळतो। छान आहे एकदम। कस वाटत आहे अनुश्री, चढू लागले तोंड तोंड काढू तो अजून चालू केली चांगलाच ते बदल माझ्याकडे येईना पण स्वतः पण येईना रक्ताचा वास येते मित्रांनो, पावसाळ्यात ट्रेक करायचं म्हणजे जळू तर लागणारच आणि ती काळजी आपल्याला स्वतःलाच घ्यावी लागते। अनुसरी तुला जळू लागलाय तिथे रक्त आले बघ पायात, जळू लागलाय तिथे रक्त आला असणार पायात। यस होय का नाही, जास्त यायला लागले। मित्रांनो, आपण ट्रेक करत करत येऊन पोचलो ह्या जबरदस्त ठिकाणी आणि माझ्यासमोर तुम्ही बघू शकताय उंचच उंच दगड आपल्याला इथं पाहायला मिळतात। म्हणजे कड्याचे जे दगड आहेत ते कोसळून खाली पडलेले आहेत आणि जवळजवळ आपल्याला 20 फुटापर्यंत उंच असे दगड इथं पाहायला मिळतात। मित्रांनो, तुम्ही बघू शकताय पावसामुळे या दगडांवरती पूर्ण गवताची चादर पसरलेली आहे, त्यामुळे हे दगड बघायला अजूनच सुंदर दिसायला लागले। मित्रांनो, पावसाळ्यामध्ये या ठिकाणाला तुम्ही चक्क स्वर्गाचं दार जरी म्हणाला ना तरी कमीच आहे। मित्रांनो, तुम्ही माझ्यासमोर बघू शकताय मित्रांनो, इथं असलेले हे दगड आणि त्या दगडावर आलेले हे गवत आणि हा पाऊस आणि पडलेलं धुकं, वा खूपच जबरदस्त।
मित्रांनो, प्रत्येकानं आवर्जून मान्सूनमध्ये हा ट्रेक केलाच पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला जरा ट्रेक करायचा असेल तर कमेंटद्वारे माझ्याशी तुम्ही संपर्क करू शकता आणि ह्या ट्रेकचा आनंद घेऊ शकता. हात आप पडेल लगेच. फुलं दगडावर एक नंबर आहे. पिक्चर वाल्याने दाखवलं तरी भारी किती भव्य किती हा लय भव्य दाखवत. मित्रांनो, आपण हा जिना क्रॉस केल्यानंतर चक्क पोहोचणार आहे स्वर्गात, म्हणजेच ढगात. कसा ठिकाण? एक नंबर. मित्रांनो, आपण आता आपला चक्क 90% ट्रेक कम्प्लीट केलाय आणि आपण आता पोहोचलोय चक्क स्वर्गात, म्हणजेच सिद्ध गुहेच्या डोंगरावरती. चारी बाजून तुम्ही बघू शकताय धुकंच धुकं आपल्याला पाहायला मिळायला लागलेत. मित्रांनो, एवढा हार्ड ट्रेक आम्ही कम्प्लीट करून आलोय आणि एवढा जबरदस्त ठिकाणावर आलोय, तर इथं आल्यानंतर फोटो सेशन तर होणारच आहे. मित्रांनो, बरेचसे ग्रुप फोटो आम्ही इथं आता काढलेत आणि आता सिद्ध गुहेच्या दिशेनं आम्ही परत पुढे सरकतोय. मित्रांनो, एवढं छान आणि एवढं जबरदस्त दाट धुकं पडले ना की आपल्या टीममधले मेंबर कुठं कुठं नेमके आहेत तेच काही मला दिसेना झाले. मित्रांनो, आम्ही आता ज्यावरून चालतोय तो जांबा खडक आहे पूर्ण, म्हणजे हे जांबा खडकाचं पूर्ण पठार आहे. मला वाटतं जवळजवळ 5 ते 6 किलोमीटरचा एरिया आहे हा या जांब्या खडकाचा आणि याच्या चारही बाजून पूर्ण दरी आहे आणि एका बाजूला पाटगावचा एरिया आणि बाकी तिन्ही बाजूला आपल्याला पूर्ण कोकणचा व्ह्यू इथून पाहायला मिळतो आहे. आता धुका असल्यामुळं आपल्याला इथं काहीच दिसत नाही आहे समोरचं, पण इथे चालताना खूप सांभाळून चालावं लागतं कारण इथले खडक बरेचसे खडक कोसळून खाली दरीतल्या जंगलामध्ये जाऊन पडलेले आहेत, येताना आपण बघितलेच. या पठाराला खूप मोठे चर पडलेले आहेत, मध्ये मध्ये भेगा पडलेले आहेत. जर आपण व्यवस्थित नाही चाललो तर या चरमध्ये पण आपण जाऊ शकतो किंवा आपला यामध्ये पाय जाऊन पाय मुरगळू पण शकतो, त्यामुळे खूप सांभाळून इथून चालावं लागते. अरे बापरे, मित्रांनो बघू शकताय केवढा मोठा जळू लागलाय मला, म्हणजे रक्त पिऊन पिऊन ते एवढा मोठा झालाय. जळू लागणं तर साहजिकच आहे ट्रेक मध्ये, त्यामुळे घाबरायचं कारण नाही आहे. असे अशा पद्धतीने ते आपल्याला काढून टाकायला लागतं. मित्रांनो, जळू लागणं एक चांगली गोष्ट आहे. तुमचं दूषित रक्त जे असतं ते जळू पितात. काही काही ठिकाणी रक्त जास्त पण जाऊ शकते, पण याला घाबरायचं काही कारण नाही. आपण ज्याकडे दुर्लक्ष करायचं, म्हणजे त्यावर आपण कोणतेही उपचार करायचे नाहीत की बँडेज वगैरे असं काहीच बांधायचं नाही आपल्याला. ज्यावेळी रक्त ते सुकतं त्यावेळी रक्त यायचं बंद होतं. जेवढं तुम्ही त्याला धुवत राहाल तेवढं जास्त रक्त ते येत राहतं, त्यामुळं ती काळजी आपल्याला घ्यावी लागते. त्यात घाबरायचं असं काहीच कारण नाही आहे. मित्रांनो, ऑलमोस्ट आपण आता पोहोचणारच आहोत चक्क गुहेच्या थोडंसंच पाठीमाग आपण आलोय, म्हणजे गुहेच्या कड्याच्या वरच्या साईडला आपण आता आलोय. धुका असल्यामुळे आपल्याला काहीच दिसणं झालंय समोरचं. मित्रांनो, 4 किलोमीटरच्या ट्रेक नंतर आपण आता थेट येऊन पोहोचलोय गुहेच्या वरच्या साईडला. मित्रांनो, इथं आधीपासूनच उभा असलेला एक भगवा झेंडा आपल्याला खाली पडलेला दिसलाय. वाऱ्यामुळे तो पडला आहे, तो आपण आता उपायाला उभा करून घेऊयात आणि मग आपण मंदिरामध्ये प्रवेश करू. मित्रांनो, तुम्ही बघू शकताय शेवटी आपण येऊन पोहोचलोय महादेवांच्या दरवाजावर. तर इथं मंत्राचा जप तर व्हायलाच लागतोय. मी नाही बघा,
मित्रांनो, पावसाळ्यामध्ये ते माणसांचा वावर फारच कमी असतो, त्यामुळे गुहेमध्ये कोण जातच नाही, त्यामुळं खूप भीती पण वाटायला लागली. आणि एक धोक्याचं पण आहे की जंगली प्राणी या गुहेमध्ये निवारासाठी जाऊन बसू शकतात. जंगली प्राणी म्हणजे वाघ किंवा अस्वल, बिबट्या वगैरे असे प्राणी या गुहेमध्ये बसू शकतात, त्यामुळं आपल्याला थोडी काळजी घ्यायला पाहिजेत आणि थोडं बघत बघत आणि काळजीपूर्वक आतमध्ये जायला पाहिजेत. चला तर मित्रांनो, आपण हळूहळू बॅटरीच्या सहाय्याने आतमध्ये बघत बघत आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो, ते म्हणतात ना, देव तारे त्याला कोण मारे, या एकाच धाडसावर आपण आता आतमध्ये निघालो आहे. त्यानं चक्क मी आतमध्ये आलो आहे आणि आतमध्ये सगळं ऑल क्लिअर आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. त्यामुळं आपण टीमला एक एक करून आतमध्ये पहिलं घेऊया. ते बघ, आता त्या सेफ आहे, सेफ आहे. त्या पुढपुढची लव बसून या, बसून या, बसून या. इकडे मेडे असं इकडं ये. मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे इथं असंख्य असे त्रिशूळ आपल्याला पाहायला मिळतात. आणि ह्या चारही बाजूला गुहा आहेत भरपूरच, आणि या कुठं बाहेर पडलेत हे अजूनपर्यंत कुणालाच माहिती नाही आहे. मित्रांनो, सर्वांनीच पूर्ण टीमनं मंदिर बघितलं आहे आणि आता आपण एक एक करून बाहेर निघालो. पावसामुळेच गुहेच्या वरून सगळीकडूनच पाणी टपकायला लागले, त्यामुळं रोड पण सगळ्या आतमध्ये स्लिपरी झाला आहे आणि चिखल आतमध्ये झाला आहे भरपूरच. आणि ही वाट पण वरती चढाई जी आहे ती पूर्ण अशी बारीक आहे, त्यामुळे सांभाळून चढायला लागते, सांभाळून खाली उतरायला लागते. एक्सप्लोरेशन कम्प्लीटेड. मित्रांनो, खूपच जबरदस्त असा ट्रेक कम्प्लीट करून आणि निसर्गाचा आनंद घेऊन आणि या श्रावण महिन्यात महादेवांचं दर्शन घेऊन आम्ही पुन्हा परतीच्या प्रवासाला निघालोय. कारण सगळ्यांनाच जबरदस्त अशी भूक लागली, त्यामुळे कधी एकदा गावामध्ये जाऊन पहिले जेवतोय असं सर्वांना वाटायला लागले, त्याची सर्वजण वाट बघायला लागले. जरूर रक्त पेत नाही तर पितय. अरे बापरे, मित्रांनो हे बघू शकताय कशा प्रकारे जळू मला जे लागलेले आहेत पायाला, म्हणजे एकाच ठिकाणी मला दोन तीन वेळा तिथेच तिथे जळू लागले, त्यामुळं भरपूरच रक्त यायला लागले. हे बघू शकताय भरपूरच रक्त आले, दोन्ही पायाला त्याच ठिकाणी सेमच ठिकाणी जळू लागले आणि भरपूर असं रक्त यायला लागले. पण आता धुवून घेऊया आपण हे थोडे. मित्रांनो, ट्रेक कम्प्लीट करून आता आपण आलोय चक्क आपल्या हॉटेलमध्ये आणि आता सर्वजण आपण इथं पहिल्यांदा जेवणार आहोत. कसं आहे जेवण? मित्रांनो, सिद्ध गुहेचा ट्रेक सुखरूपरीत्या आम्ही पूर्ण केला आहे आणि आम्ही आता हा व्हिडिओ इथंच थांबवतोय. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि हा ट्रेक तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सूरज कदम ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटू अशाच एका नवीन ट्रेकमध्ये आणि अशाच एका नवीन जबरदस्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंतसाठी स्टे ट्यून अँड स्टे कनेक्टेड.